नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग गणेशा फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक ब्रेकिंग न्यूज येत आहे। राज्यात पोलीस भरती होणार आहे आणि किती पदांची भरती होणार आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। तर ती नेमकी काय बातमी आहे, काय ब्रेकिंग न्यूज आहे, काय अपडेट आहे, तर आपण बघणार आहोत। व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघायचं मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आपण बघू शकता जी 24 तास असेल, त्याच्यानंतर ABP माझा असेल, TV9 मराठी असेल, सर्वच ज्या वृत्तवाहिनी आहे मराठीमध्ये त्यांनी ही बातमी दाखवली। काही पेपरवरसुद्धा ही कटिंग आलेली आहे, तर आपण बघणार आहोत। पोलीस शिपायाच्या तब्बल 10,000 जागा भरणार आहे मित्रांनो। जे 8,000 जागा गृहमंत्री सांगत होते त्याच्यामध्ये आणखी वाढ करून आणखी 2,000 पदांची वाढ करण्यात आलेली आहे आणि एकूण 10,000 जागा ह्या भरण्यात येणार आहे, अशा प्रकारची ही बातमी समोर येते मित्रांनो। तर हे वर्षभरात भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे मित्रांनो। वर्षभरात म्हणजेच एक तर ह्या वर्षात ते कम्प्लीट करतील, जर 2019 अगोदर घेतली तर 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया जाईल। वर्षभरात म्हणजेच जवळपास मे 2021 आत हे 10,000 पदांची भरती होईल असा माझा एक अंदाज आहे। वर्षभरात ह्या जागा आम्ही भरू अशा प्रकारे त्यांनी माहिती दिली। एक तर 2020 शेवट संपेपर्यंत होईल किंवा मे 2021 समोर भरती जाणार मित्रांनो होईल, त्याच्या अगोदर 2019 रखडलेली तर होणारच आहे आणि सोबत 10,000 पदांची मेगा भरती ही लवकर आपल्याला दिसून येणार आहे। शहरी ग्रामीण तरुणांना संधी अशा प्रकारची न्यूज आणि आज झालेल्या ह्या बैठकीमध्ये आलेली मित्रांनो। बघू शकता पहिले भागी घेतला आपण, TV9 मराठीनेसुद्धा ही बातमी दाखवली, 10,000 पोलिसांची भरती, ABP माझा असेल सर्वच। तर बघा मित्रांनो काय, तरुणांनो तयारी लागा, राज्य पोलीस दलात 10,000 पोलिसांची भरती होणार। राज्यातील कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात 10,000 तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, तसेच तरुणांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली। नागपूरमधील काटोलीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। लॉकडाऊननंतर राज्यातील तरुणांना नोकरीसाठी आनंदाची बातमी आहे। तर लॉकडाऊन जसं संपेल मित्रांनो, लगेच आपली ही भरती प्रक्रिया सुरू होईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्वाची बैठक झाली। बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते। या बैठकीत गृहविभागाकडून पोलीस शिपाईपदाच्या 8,000 जागेचा भरण्याचा प्रस्ताव आला होता, परंतु त्यांनी आणखी वाढ करून 10,000 जागा भरा अशा प्रकारचं उपमुख्यमंत्री जे वित्तमंत्री आहेत तेच आपला पगार करणार आहेत त्यांनी सांगितल्यामुळे आता कुठल्याही प्रकारची अडचण राहिलेली नाही मित्रांनो, त्यामुळे तयारीला लागायचं आहे। आता आणखी 2,000 जागा वाढवून दिलेल्या आहे सरकारने, त्यामुळे तयारी लागा, लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो। हे बघू शकता आपण ही बातमी, राज्यात 10,000 जागेवर पोलीस भरती होणार अशा प्रकारची ही बातमी आता आपल्याला ही समोर आलेली आहे। तर निश्चित येत्या काळामध्ये एक सुवर्णसंधी, निश्चित आपण खूप 10,000 जागा म्हणलं कमी नाही मित्रांनो, चांगल्या जागा ज्यांची तयारी सुरू आहे, ज्यांची तयारी करत आहे ते 100% लागणार आहे मित्रांनो। तर आपण आपली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो, एक थोडक्यात माहिती देतो टेस्ट सिरीजबद्दल। बघा मित्रांनो, आपण पोलीस भरती टेस्ट सिरीज घेतोय, बॅच 3 कम्प्लीट झालेले आहे, बॅच 4 लवकरच आपल्या सेवेत मी आणणार आहे। पोलीस भरती 2020 करता अति संभाव्य पेपर आपले असतात, तर 10 फुल साईज पेपर आपण 100 रुपयामध्ये देत असतो। आता नवीन बॅच आणणार आहे, त्याच्यामध्ये काय फॅसिलिटी राहणार आहे काय नाही हे मी तुम्हाला जरूर सांगणार आहे मित्रांनो। मला दिलेल्या ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधायचा आहे, जर तुम्ही इच्छुक असाल तर लगेच आपली बॅच 4 होणार आहे, येणार आहे बॅच 3। अतिशय महत्त्वाचे पेपर आपण कम्प्लीट केलेले आहे। सर्व विद्यार्थी कोणी जर ओळखीचे असेल त्यांना विचारून घ्या, ज्यांनी पेपर आपले लावले होते, तर मला एक याच्यावर मॅसेज करायचा आहे 75071445 44, की तुम्ही इच्छुक आहात मी लवकरात लवकर बॅच 4 आपल्यासाठी घेऊन येत आहे। त्याच्यामध्ये आपलं काय काय मिळणार हे येत्या 1-2 दिवसांमध्ये आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवर मी माहिती घेऊन येईल। तर निश्चित तुम्हाला एक अगोदर डेमो पेपरसुद्धा देईल आणि तुम्ही ते लावायचे मित्रांनो, कारण आता वेळसुद्धा खूप कमी राहिलेला आहे आणि आता पदंसुद्धा खूप जास्त आहे, एवढे पदे परत कधी निघणार माहीत नाही आहे, त्यामुळे निश्चित आपण या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली एक जागा यंदा यावर्षी या वर्षभरात एक पक्की करायची। धन्यवाद मित्रांनो, अशाच अपडेटेड माहितीसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश, लाईक करायला विसरू नका।